सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। कोरोनाच्या काळामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद असताना मंदिर समितीच्या व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे याच काळात मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात महापूजेच्या वेळी दूध दह्याचा वापर करण्यात आला असल्याची चर्चा भाविक व तज्ज्ञ मंडळींकडून होत आहे। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस यापूर्वी 4 वेळा पुरातन विभागाकडून वज्रलेप करण्यात आला। 24-25 जुलै 2020 रोजी वज्रलेप केला होता। दर्शन बंद असतानाही मूर्तीची झीज कशी झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे। पुरातन विभागाने वज्रलेप झाल्यानंतर दही दुधाचा वापर कमी प्रमाणात करावा अशा सूचना मंदिर समितीला दिल्या होत्या, परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे। दरम्यान तातडीची बैठक बोलवण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, पंढरपूर। 3 तारखेस श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या चरणस्पर्श दर्शनास चालू झाले। गेले 2 वर्ष श्री विठ्ठल व माता रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन बंद होते व चरणस्पर्श दर्शन चालू झाल्यानंतर असे निदर्शनास आले की श्री माता रुक्मिणीच्या चरणाच्या जवळील जो आपण इपॉक्सीचा काही भाग केलेला होता तो थोडासा निघालेला आहे। तर तो का निघाला, कशासाठी निघाला हे आज मंदिर समितीसुद्धा फार मोठ्या काळजीत आहे। यासाठी ताबडतोब आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या बरोबर आम्ही संपर्क साधलेला आहे व मंदिर समितीची तातडीची बैठक घेऊन याचा निर्णय होईल व यातील काही जी तज्ज्ञ मंडळी आहे त्याही लोकांशी आपली साधक बाधक सगळी चर्चा होईल। प्रथमतः सगळ्यात मुख्य प्राधान्य हे दोन्हीही मूर्ती संवर्धनासाठी दिलं जाईल आणि मंदिर समिती त्यासाठी सकारात्मक राहून प्रथमतः मूर्ती संवर्धन करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो।